नमस्कार मुलांनो, ह्या व्हिडिओ मध्ये आपण अक्षरात लपलेले संदेश हिडन मेसेजेस याबद्दल जाणून घेऊ. अप्पू आणि बब्बन एक खेळ खेळत आहेत. अप्पूने एक वस्तू लपवली आहे आणि बब्बनला ती वस्तू शोधायची आहे. अप्पूने बब्बनसाठी काही चिठ्ठ्या लिहिल्या आहेत. बब्बनला वस्तू शोधण्यासाठी त्या चिठ्ठ्यांमधून सुगावे मिळत जातील. जेव्हा बब्बनने पहिली चिठ्ठी उघडली तेव्हा त्यात अशा प्रकारे काहीतरी लिहिले होते. बब्बनला काही समजले नाही. बब्बन विचार करू लागला, इथे अक्षरात सरळ सरळ काय लिहिले आहे, काही समजत नाही आहे. मुलांनो, अप्पूच्या चिठ्ठीत लिहिलेला सुगावा तुम्हाला समजतोय का? चला अप्पूची पहिली चिठ्ठी लक्षपूर्वक पाहू. मुलांनो, तुम्हाला इथे कोणत्या प्रकारची पुनरावृत्ती दिसतीये का? इथे प्रत्येक वेळी अ आ ह्या अक्षरांची पुनरावृत्ती केली आहे आणि प्रत्येक वेळी अ आ नंतर एक नवीन अक्षर नजरेस पडत आहे. जर आपण अ आणि आ अक्षरांना सोडून फक्त त्या नंतर येणाऱ्या नवीन अक्षरांना वेगळे लिहिले तर ही अक्षरे मिळतील. मुलांनो, तुम्हाला अप्पूच्या चिठ्ठीतील सुगावा समजला का? अगदी बरोबर. इथे लिहिले आहे पडद्या मागे. मुलांनो, ज्या प्रकारे आपण आकार, रंग आणि संख्यांनी बनलेले आकृतीबंध बघितले तसेच अक्षरे अल्फाबेट्सचा वापर करूनही आपण वेगवेगळे मजेदार संदेश लपवू शकतो. अप्पूच्या चिठ्ठीमध्ये देखील अक्षरांमध्ये एक लपलेला संदेश हिडन मेसेज आहे. बब्बननेही आपल्याप्रमाणेच अप्पूच्या चिठ्ठीत लिहिलेला अक्षरांमध्ये लपलेला संदेश हिडन मेसेज समजून लगेच आपल्या घराच्या पडद्यांमागे लपलेली दुसरी चिठ्ठी शोधून काढली. अप्पूच्या पुढच्या चिठ्ठीत हे लिहिले आहे. बब्बन दुसरी चिठ्ठी बघून चकित झाला. तो विचार करू लागला, पहिल्या चिठ्ठीत केवळ अक्षरांचा घोटाळा होता, या चिठ्ठीत तर अंक आणि अक्षरे दोन्ही एकत्र आहेत. यात कोणता लपलेला संदेश हिडन मेसेज असू शकतो? मुलांनो, तुम्ही बब्बनची मदत करू शकता का? तुम्हाला अप्पूच्या दुसऱ्या चिठ्ठीत कोणता लपलेला संदेश हिडन मेसेज दिसत आहे का? जर आपण अप्पूची दुसरी चिठ्ठी लक्षपूर्वक बघितली तर आपल्याला समजेल की प्रत्येक वेळी एक अंक आणि एक अक्षर लिहिले आहे. या अंकांमधून कोणता लपलेला संदेश हिडन मेसेज मिळत आहे का? इथे अंक उतरत्या क्रमात आहे, पण कोणताच लपलेला संदेश हिडन मेसेज
सापडत नाही आहे. चला आता आपण अक्षरांना बघूयात. जर आपण अक्षरे वेगळी लिहिली तर आपल्याला हे लिहिलेले मिळेल. ह्या अक्षरांमधून पुढचा लपलेला संदेश, हिडन मेसेज सापडतोय का? हो, इथे पुढचा लपलेला संदेश हिडन मेसेज आहे. कपाटाच्या वर. मुलांनो, इथेही अक्षरांनी बनलेला लपलेला संदेश हिडन मेसेज आहे. इथे अप्पूने लपलेला संदेश हिडन मेसेज अंकांच्या मध्ये अक्षरांना अशा प्रकारे लिहून लपवला होता की प्रत्येक अंकानंतर एक अक्षर येईल. बब्बांने लगेच उडी मारून आपल्या कपाटाच्या वर पाहिले तर तिथे त्याला एका चमकत्या कागदात गुंडाळलेली एक भेटवस्तू मिळाली. खर तर अप्पूने बब्बांसाठी भेट म्हणून एक सुंदर टोपी लपवली होती. बब्बन आपली नवीन टोपी पाहून खूप खुश झाला. मुलांनो, ह्या व्हिडिओ मध्ये आपण लपलेले संदेश हिडन मेसेजेस याबद्दल शिकलो. पुढील व्हिडिओ मध्ये आपण याची आणखी काही मनोरंजक उदाहरणे पाहू.